योद्धा खून, सभोवताली दाटलेल्या भयान ढगाळ वातावरणात चाललेल्या घनघोर युद्धात संघर्ष करत टिकून राहतो तो योद्धा. आणि या महाराष्ट्राच्या मातीला अशा योद्ध्यांची, भूमिपुत्रांची एक अनोखी परंपरा आहे. दाही दिशातून शत्रू गिधाडाप्रमाणे टपून बसला असताना शून्यातून विश्व उभे करण्याचे धाडस दाखवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा आज महाराष्ट्र आणि भारत देशातील एकच व्यक्तिमत्व आपल्या खांद्यावर भक्कमपणे पेलून आहे. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आजवर अनेक जण मोठे झाले. शिवरायांचा आशीर्वाद आणि द्या आम्हाला साथ म्हणत सत्ता गाजवल्या. पण विचार आणि वारसा तो मात्र हे अंगीकारायचे विसरले. शिवरायांच्या जनतेच्या हिताचा विचार अंगीकारला तो पवार साहेबांनीच. आज महाराष्ट्राचा सह्याद्री 80व्या वर्षात पदार्पण करतोय, पण लोकांच्या हितासाठी झटणे अजूनही थांबवलेले नाही. साहेब होणं सोपं नाहीये. अजूनही गावागावात जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतात ते साहेब. पण का? आता वय झालंय, आजाराशी झुंज चालू आहे, काही स्वार्थही नाही आहे, तरी मग का लोकांना जाऊन भेटायचं? का त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या? का त्यांना सहकार्य करायचं आहे? का? लोककार्यासाठी झटणे हा शिवरायांचा विचार आहे. पवार साहेबांची ही धडपड पाहतो तेव्हा 91 कलमी बखरीत नोंद असलेला शिवाजी महाराजांचा एक किस्सा आठवतो. शिवाजी महाराज धावपळ करत एकदा महाडला आले. तिथे अधिकारी होता दाऊद खान. महाराजांची आणि त्याची भेट झाली. तो महाराजांना म्हणाला, महाराज आपण तख्ताधिपती झालात, आपण डोक्यावर छत्र धरले छत्रपती झालात, आता आपण तख्तावर बसून कारभार करावा, आदेश द्यावेत, आपण फिरू नये, धावपळ करू नये. हे महाराजांनी ऐकले. त्यावर महाराज उत्तरले, राज्य मिळवले ते राखले पाहिजे, फिरल्या वेगळे रक्षण होत नाही, याचकरिता फिरणे प्राप्त झाले. राज्याचे रक्षण करण्याकरिता, समस्या जाणून घेण्याकरिता, त्यावरील उपाय करण्याकरिता फिरले पाहिजे ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे. ती पवार साहेब 80 वयातही आचरणात आणत आहेत. बोलके सुधारक जगात जागोजागी असतात, जो करता सुधारक असतो तोच शेवटपर्यंत टिकतो. हा शिवशाहू फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे प्रतिगामी सत्ता फार काळ पाय रोवून बसू शकत नाही. आम्ही कालही पुरोगामी होतो, आजही पुरोगामी आहोत आणि उद्याही पुरोगामी राहू. महाराजांनी जे काही शिकवलंय, जो वारसा त्यांनी आपल्याला दिलाय, तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. नेहमी एक वाटतं की कर्तृत्वाच्या बळावर जर माणसाला अमरत्व प्राप्त झालं असतं तर त्या यादीत एक नाव हमखास असतं, आणि ते म्हणजे आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार. साहेब शतायुषी वा, शतायुषी वा.